अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर नगर परिषदेच्या वतीने काढण्यात आलेल्या अतिक्रमणासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली। अतिक्रमण काढण्यास आमचा विरोध नाही, मात्र ज्या पद्धतीने अतिक्रमण काढण्यात आले ती पद्धत चुकीची असल्याचे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष पप्पू पाटील यांनी या पत्रकार परिषदेत नगर परिषद प्रशासनावर ताशेरे ओढले आहे। हार्दिक स्वागत करतो। आजच्या पत्रकार परिषदेनिमित्त उपस्थित आमचे पक्षाचे ज्येष्ठ ईश्वरप्पा पाटील, तसेच डॉक्टर प्रशांतदादा पाटील, विनोद बोमाडी, मोनू चौधरी, प्रभू जाळते, दत्त मुनेरकर हे सुद्धा आजच्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित आहेत। मुळात आम्ही एक क्लिअर करून देतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जामनेर तालुका जामनेर शहर असेल, आम्ही अतिक्रमण काढायलाच्या काढण्याच्या विरोधात नाही आहे। मुळात सर्वात अगोदर ही गोष्ट आम्ही क्लिअर करून देतो। फक्त गोष्ट अशी आहे की अतिक्रमण ज्या पद्धतीने काढलं गेलेलं आहे जामनेर शहराचं, ते खूप चुकीची पद्धत आम्हाला वाटली। वास्तविक महाराष्ट्र शासनाचा जी आर आमच्याजवळ आहे, या जी आर मध्ये या परिपत्रकामध्ये स्पष्ट असं लिहिलेलं आहे की पावसाळ्यात आपण अतिक्रमण काढू शकत नाही, परंतु जामनेर नगरपालिकेने हा कोणत्या बेसवर निर्णय घेऊन पावसाळ्यात अतिक्रमण काढलं, सर्वात मुळात सर्वात प्रश्न हा निर्माण होतो। दुसरी गोष्ट अशी की अतिक्रमण काढताना खूप ठिकाणी पावसाळ्यात रहिवासी घरांचं अतिक्रमण नाही काढलं, नाही नाही जी आर व्यावसायिक नाही म्हटलेलं, फक्त रहिवासी ऐकायला पक्केचे पक्केची बोललं असेल नाही, ऐका ना, तुमच्या बोलण्याबद्दल आमचं काहीच म्हणत नाही, क्लिअर करून देतो ना, रहिवासी जे आहे ना पक्के बांधकाम जे म्हटलं गेलं बरोबर। मुस्लिम मोलला जर बघितलं आपण किंवा या साईडची काही मुस्ता रोडची काही साईड बघितली तर ते पक्क आहे, काही काही ठिकाणी पक्क्या ठिकाणी यांनी जेसीबी चालवलेले, वास्तविक तुम्ही त्यांना नोटीस दिल्या पाहिजे। आता यांचं असं म्हणणं आहे की आम्ही नोटीस दिल्या, पण नोटीस तुम्ही पक्क्या बांधकामवाल्यांना दिली, वास्तविक तुम्ही जे हातगाडीवाले होते त्यांनाही तुम्ही नोटीस दिली पाहिजे होती, कारण नोटीस दिल्यानंतर शेवटी त्या हातगाडीवरच त्यांचं पूर्ण उदरनिर्वाह आहे, शेवटी त्यांना दुसरी कुठं सोय करायची हे त्यांच्या पुढे खूप मोठा केस निर्माण होतो। आणि यांनी 48 घंटे फक्त मुदत दिलेली होती, वास्तविक माझ्या मते एखाद्याला जर नोटीस दिली तर 7 ते 8 दिवस त्याला आपण वेळ देतो ते अतिक्रमण काढण्यासाठी, पर्यायी व्यवस्था पुढे तो करू शकतो। दुसरी गोष्ट अशी की सर्वात मोठा केस हा पडलेला आहे की अतिक्रमण PWDच्या हद्दीत 50% अतिक्रमण, मग PWDच्या हद्दीतील अतिक्रमण जामनेर नगरपालिका कोणत्या बेसवर काढलं हा सर्वात मोठा प्रश्न आहे, कारण PWDचे अधिकारी अतिक्रमण काढताना कुठेही दिसले नाही। वास्तविक वास्तविक यांनी ते सांगितलंय की कारवाई हे पूर्ण PWD असेल किंवा नगरपालिका असतील संयुक्त कारवाई केलेली बरोबर, मग मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की जर कधी यांनी संयुक्त कारवाई केली तर जामनेरची PWD ज्या गटारी मग BOT मार्केट असेल किंवा बस स्टँडच्या शेजारचा मार्केट असेल किंवा पंचायत समितीच्या शेजारचा मार्केट असेल, इथं जे PWDचे हद्दीतील जे गटार आहे त्या गटारच्या डायरेक्ट पलीकडे म्हणजे पूर्ण अतिक्रमणमध्ये हे जे लोखंडी पोल गाडलेले हे पोल PWDच्या अधिकाऱ्यांना दिसले दिसत नाही का, कारण ते पूर्ण अतिक्रमणमध्ये, म्हणजे हा पोल पासून नेमका फायदा कोणाला आहे, शेठ लोकांना आहे का कोणाला आहे, कारण आम्ही या बाबतीतही PWDच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं होतं, त्यांना सांगितलं होतं ह्या गोष्टीला 5 ते 6 महिने होतील, पण त्यांचं रिप्लाय कुठेही आम्हाला भेटलेला नाही, ह्या गोष्टी असा भेदभाव का। नंतर जे अतिक्रमण काढले गेलेले ते अतिक्रमण अशा पद्धतीने काढले गेलेले, आता अतिक्रमण काढताना त्या दिवशी मला खूप जणांचे फोन आले, वास्तविक त्यांनी वेळ कमी दिलेला होता, काही लोक अतिक्रमण धारक बाहेर गावाला गेलेले होते
त्यांनी काही फोनवर सांगितलं असेल किंवा आता जे गुरांचं हॉस्पिटल जे बंद पडलेलं आहे तिथं काही टपरीदारकांना तिथं टपऱ्या लावलेल्या होत्या किंवा आम्हाला वेळ भेटेल तसं आम्ही घेऊन देतो. वास्तविक ह्या महाराजांनी तिथं जेसीबी नेऊन अक्षरशः त्या टपरीचा पूर्ण चुरा केला. माझा एक समजत नाही, तुम्हाला जर अतिक्रमण काढायचं, तुम्ही एकीकडे म्हणता की गटारवरचं जे अतिक्रमण आहे तुम्ही नोटीस देता, त्या नोटीस मध्ये स्पष्ट लिहिता की गटारवर जे अतिक्रमण आहे ते आम्ही काढणार आहे. बरोबर, आता वास्तविक तिथं त्या जुन्या हॉस्पिटलला जायची गरज नव्हती आणि तुम्ही तिथं गुरांच्या हॉस्पिटलला जायची गरज नव्हती. तिथं ज्या टपऱ्या होत्या तिथं तुम्ही डायरेक्ट जेसीबी चालवायची गरज नव्हती, तुम्ही त्यांना मुदत दिली असती कारण त्यातले बहुतेक अतिक्रमण धारके बाहेर गावला गेलेले होते. बरोबर, नंतर तुम्हाला सांगतो काही काही अतिक्रमण धारक असे की त्या अतिक्रमण मध्ये आता तुम्हाला वाकी रोड भुसाव रोडची जी घटना घडलेली होती, महापुरुषांच्या फोटो जे जेसीबी चालवला गेलेला होता जी घटना घडली, वास्तविक जर बघितलं तर ते अतिक्रमण मध्ये येत नाही. दुसरी गोष्ट, त्यांच्या शेजारी एका भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्याच तिथं अतिक्रमण केलेलं आहे. मग तुम्हाला ते अतिक्रमण का दिसलं नाही, तुम्ही त्यांच्यावर का कारवाई केली? मी या प्रश्नाच्या टायमाला नगरपालिका शिवसाहेबांनी विचारलं होती, त्यांनी मला सांगितलं की पक्क्या बांधकामवाल्यांना आम्ही नोटीस दिलेल्या होत्या आणि त्यांना नोटीस दिल्या नाही. मग माझं एक म्हणणं की यांनी कोणत्या निष्कर्षानुसार फक्त बोदोड रोड किंवा पाचव रोडकडे अशी एकच नोटीस द्यायची, मग भुसाव रोडचं तिकडे नोटीस द्यायची, म्हणजे यांनी निष्कर्ष कसा लावला? मुळात हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतोय. म्हणजे जे अतिक्रमण नाही तुम्ही तिथं हे करताय आणि जे अतिक्रमण नाही ते तिथं काही अतिक्रमण स्पष्ट करा, कुणाचं अतिक्रमण आहे आमच्या पदाधिकाऱ्या तर कुणाचं अतिक्रमण आहे? भुसाव रोड निंग्लिश स्कूलच्या समोर कन्फर्म नाही मी, म्हणजे नाव नाही, पण 1000% तिथं भारतीय त्या मी परिपूर्ण एकदम विचारपूर्वक हा शब्द काढतो की भारतीय जनता पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याचं म्हणजे अतिक्रमण कोण, तर मी कन्फर्म ते तुम्हाला सांगेल मी असं नाही, पण मला कन्फर्म नाही. बरं का, नंतर सगळ्यात मेन मुद्दा असा होता की हे जे अतिक्रमण काढलं गेलेलं आहे, हे जे अतिक्रमण काढलं गेलेलं आहे या अतिक्रमण धारकांना यांनी परली व्यवस्था कुठे केलेली आहे? वास्तविक हे अतिक्रमण काढून घेत आहे, नंतर अतिक्रमण धारक ज्या वेळेस नगरपालिका शिवसाहेब असतील किंवा नगरसेवक असतील यांच्याकडे काल गेले असता अक्षरशः मला एक अशी गोष्ट दिसली की शिवसाहेब आणि काही नगरसेवक अतिक्रमण धारकाला विचारता की परवी व्यवस्था तुम्ही सांगा, म्हणजे यांनी अतिक्रमण काढताना अतिक्रमण धारकाची परवी व्यवस्था कुठे केलेली नव्हती का? वास्तविक यांनी कुठे ना कुठे त्यांची परवी व्यवस्था केली पाहिजे होती. ज्यावेळेस अतिक्रमण काढलं त्या अतिक्रमण काढल्यानंतर त्यांना दुसऱ्या दिवशी परवी व्यवस्था दिली पाहिजे होती, कारण अतिक्रमण धारकाची परिस्थिती खूप नाकडे खूप अतिक्रमण धारक असेल की कोणाचे हप्ते भरायचे, कोणाच्या मुलीचं लग्न आहे, कोणाचं काही, मग हा प्रश्न आज त्यांच्या समोर सर्वात मोठा निर्माण झाला. हा प्रश्न नगरपालिका प्रशासकीय कसा सोडणार, अधिकारी कसा सोडणार, काही आम्हाला एक प्रश्न असं विचारायचा आहे. नेतृत्वाखाली पत्रावरची आयोजित केली त्याने सर्व पदाधिकारी उपस्थित आहे. तर पत्रावरून आज त्या ठिकाणी जे आमच्या आधी साहेबांनी मुद्दे मांडले त्यातून सांगण्याचा उद्देश हा एकच आहे, जनतेची अतिक्रमण जनतेला जर त्रास होत असेल ते नक्कीच काढलं पाहिजे या मताचं आम्ही समर्थन करतो. परंतु काही कारण नसताना असं बरंचसं अतिक्रमण आहे तिथे आवश्यकता नसताना अतिक्रम काढलं गेलेलं आहे. गांधी चौकामध्ये ज्या तिथे भाजीपाल्याच्या गाड्या लागतात लोक साईडनं, त्या ठिकाणी खरंच खऱ्या अर्थानं अडचण होती, निघणं गरजेचं होतं. परंतु आपण बाकी ठिकाणी जर बघितलं अनेक छोटे छोटे व्यावसायिक त्यांचा परिवार आज सर्व त्यांच्या कुटुंबावरती अवलंबून आहे, आज ते कमवतात त्याच्या घरामध्ये चूल पेटते, याचा कुठेतरी नगरपालिका प्रशासनाने कुठेतरी विचार करायला पाहिजे आणि करण्याची आवश्यकता आहे. परंतु नगरपालिकेने कुठल्याही प्रकारे याचा विचार करताना दिसत नाही आहे. कुठेतरी अतिक्रमण काढताना राजकारणाचा वास येतोय. पप्पू पाटलांनी आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की भुसावळ रोडवरती एका पदाधिकाऱ्याचं अतिक्रमण निघलं नाही, हे नगरपालिका प्रशासनामुळे शोभत नाही. मुख्याधिकारी साहेब याच्यानंतर जुजाभाव करत असतील तर नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांना याचा जाग विचारल्याशिवाय राहणार नाही. अधिकारी त्यांना सगळ्यांना
समान न्याय दिला पाहिजे आणि अतिक्रमण काढलं पाहिजे, परंतु कुठलं अतिक्रमण? खऱ्या अर्थाने खरंच जनतेला त्रास होतोय, काही आवश्यकता नसताना अनेक ठिकाणी कान्या कोपऱ्यातून सुद्धा जनतेला कुठेच अडचण होत नाही अशा ठिकाणी अतिक्रमण काढलं गेलं, या गोष्टीचा आम्ही पूर्णपणे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शहराच्या वतीने तालुक्यातून निषेध करतो. आणि यानंतर जर अशाच पद्धतीचं राजकारण जर या ठिकाणी भारतीय जनता पार्टी नगरपालिका प्रशासन जर करत असेल तर आम्ही त्यांना नक्की या ठिकाणी जाग विचारू आणि रस्त्यावर उतरल्याशिवाय आम्ही राहणार नाही. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.